सोडले आहेत. मी पुण्याच्या 10 वर्षापूर्वी एका विप्रो सेंटरमध्ये त्या मुलीचं नाव नाही सांगत पण चौधरी म्हणून मुलगी होती तिचं, त्या मुलीवरती बलात्कार केला 2 आरोपींनी आणि बलात्कार करून तिचं दगडांनी डोकं ठेचून टाकलं, सगळी आयडेंटिटी खलास करून टाकली. दोष काय, ती बिचारी गाडीतून त्या टॅक्सीमधून चालली होती आणि पळून तिच्यावर बलात्कार केला. पुणे न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली, मुंबई हायकोर्टाने कायम केली, सर्वोच्च न्यायालयाने कायम केली, राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला. 2 वर्ष फाशीची शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकली नाही, केली नाही, फाशीचं वॉरंट निघालं नाही. का निघालं नाही हे कोणाचं उत्तरदायित्व आहे? म्हणून मी परवा तो एक मुद्दा याच्यामध्ये देखील मांडला. आज उत्तरदायित्व ही पाहिजे आणि पिनल प्रोव्हिजन्स पाहिजे. तुमची जर जबाबदारी असेल आणि तुमच्या जबाबदारीतून तुम्ही जर टाळाटाळ करत असेल किंवा निष्काळीपणा दाखवत असेल तर तुमची जबाबदारी फिक्स झाली पाहिजे, पिनल ॲक्शन झाली पाहिजे. त्याशिवाय सुधारणार नाही ना. सिस्टीम जर तुम्हाला दुरुस्त करायची जर असेल तर सिस्टीममध्ये देखील तुमची अकाउंटेबिलिटी पाहिजे. ही जर नसेल आज तुमच्यात आहे. तुम्ही जर रेव्हेन्यू नाही आणला, जाहिरात नाही आणला तर तुमचा बॉस तुम्हाला विचारतो अरे बाबा रेव्हेन्यू कमी आहे, बातम्या नुसते बातम्या काय? जे वर्तमानपत्र चालवता त्यांना बातम्या तर लागतातच पण त्यापेक्षा रेव्हेन्यू देखील लागतो. जाहिरात कमी आली तर मग तुम्हाला सांगत नाही का अरे बाबा जाहिरात नाही, इकडच्या अंकात जाहिरात जास्त आहे, आपल्या अंकात जाहिरात कमी आहे. म्हणजेच उत्तर असं आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं अकाउंटेबिलिटी आज नाही आहे. जी ज्युडिशरी ती नाही, तुमचा निर्णय चुकीचा आहे बस एवढंच म्हटलं जातं. 2 वर्ष जर तुम्ही फाशी, मग काय केलं त्या आरोपींनी? उच्च न्यायालयात दावा पिटिशन दाखल केलं की आमच्या आमच्या डोक्यात टांगती तलवार होती म्हणजे 10 वर्षापासून आणि अजूनही टांगती तलवार आहे, म्हणून तिचं रूपांतर हायकोर्टाने करून टाकलं पण सुप्रीम कोर्टात याला जबाबदार कोण?